गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांचाच आवडता सण, मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं आपण हा सण साजरा करतो. गणेश मूर्तीचं विसर्जन केलं की आपली जबाबदारी संपते असं आपल्याला वाटतं, पण विसर्जनानंतर त्या मूर्तीचं काय होतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. मात्र या समस्येवर पुणे महानगरपालिकेनं एक जालिम उपाय शोधून काढलाय. काय आहे हा उपाय पाहूया. हे दृश्य पाहून तुम्हाला वाटेल की हा गणेश मूर्तीवरचा अभिषेक आहे, पण हे चुकीचं आहे. हा पर्याय आहे गणेश मूर्ती विसर्जनाचा. पुणे महापालिकेनं गणेश मूर्तीचं विसर्जन आपल्या घरातच करण्याचा नवा पर्याय समोर आणलाय. अमोनियम बायकार्बोनेट अर्थातच बेकरीत वापरण्यात येणारा खायचा सोडा पाण्यात मिसळून त्यात मूर्ती ठेवायची. 36 ते 48 तास मूर्ती या पाण्यात ठेवल्यानंतर आपोआपच विरघळून जाते. मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सर्व मंडळांना आवाहन करतो. का माझं माननीय महापौरांशी बोलणं झालं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की हे जे पॅकेट्स आहेत सोडियम बायकार्बोनेटचे जे महानगरपालिका मागवते, तर ते पॅकेट्स आम्ही मंडळांनी मागणी केली तर त्यांना उपलब्ध करून नागरिकांपर्यंत त्यांनी जर पोहोचवण्याची व्यवस्था केली तर त्यांच्यामार्फत आपण पोहोचवू. तर माझं मंडळांना आवाहन आहे की जर आपण ही जर पॅकेट्स ठेवली आणि नागरिकांना जर वाटप केलं तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ नागरिक घेऊ शकते. पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येतोय. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अर्थातच NCL या राष्ट्रीय संस्थेनं या उपक्रमावर शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे कमिन्स इंडियानं CSR मधून या उपक्रम राबवण्याचा ठरवलाय. पण एक घरी घरच्या घरी बादली घ्यायची, त्याच्यात आपला गणपती बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि अंदाजे गणपतीच्या वजना इतकं अमोनियम बायकार्बोनेट घ्यायचं आणि ते पूर्णपणे व्यवस्थित विरघळतं. ते हा आधी विरघळवायचं आणि त्याच्यात आपण जर गणपतीची मूर्ती विसर्जन केली तर त्याला एक दर 2-3 तासांनी थोडंसं हलवायचं ते मिश्रणाला, तर एक साधारण 24 ते 48 तासामध्ये मूर्ती पूर्णपणे विरघळते आणि त्याचं आपल्याला वरती पाणी वेगळं दिसतं आणि खाली बसलेलं सॉलिड वेगळं दिसतं. त्यामुळे आपण फक्त ते बादली जर का आपण हे करून आपण त्यातलं पाणी काढून घेतलं तर ते आपण डायरेक्ट झाडांना देऊ शकतो. विसर्जनाच्या या नव्या पर्यायात मूर्ती पाण्यात विरघळणार आहे, पण या अमोनियम सल्फेटयुक्त पाण्याचा वापरही उत्तम प्रतीचं खत म्हणून करता येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाला साथ द्यायचं ठरवलंय. प्रत्येक कुटुंबाला साधारण 2 किलोचं पॅकेट मिळणार आहे, ज्याद्वारे आपल्याला आपली घरातली मूर्ती घरामध्येच घरातल्या पिंपामध्ये अथवा बादलीमध्ये त्या ठिकाणी तो बेकिंग सोडा मिक्स केल्यानंतर ती विरघळणार आहे. 100 टन या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. अजूनही जास्तीची मागणी झाली तर निश्चित आम्ही पुणेकरांना उपलब्ध करून देणार आहोत. कुठल्याही पुणेकरांना अशा प्रकारची मागणी केल्यानंतर पुरवठा झाला नाही असं कुठलाही प्रकार या म्हणजे पुढे येणार नाही. पुण्यात दरवर्षी जवळपास 6 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. त्यातल्या तब्बल 5 लाख मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होतं. मात्र या रासायनिक प्रक्रियेला सनातन संस्थेनं विरोध केलाय. यामुळे गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विडंबन होतं असा सनातनचा आरोप आहे. पर्यावरणाचं रक्षण करणं सर्वांचं कर्तव्य आहे, त्यामुळे या रासायनिक प्रक्रियेचा लोक वापर करतील का हे पाहावं लागेल. अमोल कवीटकर, जय महाराष्ट्र, पुणे. आणि याच संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय नरेंद्र सुर्वे यांना, जे प्रवक्ते आहेत हिंदू जनजागृती समितीचे. तसंच पुण्यावरनं आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरी, पर्यावरण संवर्धन चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते आहेत. आपण या दोघांशी चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले मी सुर्वे यांच्याकडे जातोय. नरेंद्रजी, एक हिंदू जनजागृती समितीनं विसर्जन कसं असावं अशी एक पुस्तिका काढलेली आहे, किंवा तुमचं एक मत आहे, हिंदू धर्माचं एक मत आहे, तुमच्या मते हे विसर्जन कसं व्हायला हवं? नमस्कार. कसं आहे की हिंदू धर्म आणि हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या सगळ्या ज्या शास्त्र पद्धती आहेत ह्या सर्वप्रथम मी सांगू इच्छितो हे पर्यावरण पूरकच आहेत. म्हणजे आमच्या ऋषीमुनींनी जे आम्हाला शास्त्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठली पर्यावरणाची हानी होणार नाही, कारण हिंदू धर्म नुसतंच मनुष्याचा नाही तर प्राणीमात्रांचा देखील आपण आणि वनस्पतींचा पण विचार करतो. आता हिंदू धर्माप्रमाणे धर्मशास्त्र काय सांगतं तर शाडूच्या मातीची मूर्ती असायला पाहिजे आणि त्याला नैसर्गिक रंग वापरले पाहिजेत असं हे शास्त्र आहे.
आणि हे शास्त्राचं प्रसार हिंदू जनजागृती समिती असेल आणि आमच्याबरोबर सनातन संस्था असेल, तर गेल्या 7 वर्षापासून आपण हा हे शास्त्र लोकांपर्यंत सांगायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये जनजागृती देखील होते. सनातन संस्थेने एक मूर्ती देखील बनवलेली आहे जी शाडूच्या मातीची आहे आणि आत्तापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये 50,000 पेक्षा जास्त मूर्त्या आपण त्याचं वितरण देखील केलेलं आहे आणि याही वर्षी आपण वितरण करतो आहे. तर आपण समाजाला हेच सांगतो आहे, पण आता कसं झालं ना की काही कारणामुळे म्हणजे शाडूची मातीची मूर्ती ही महाग असल्यामुळे आणि पी ओ पी हे स्वस्त पर्याय असल्यामुळे लोकांनी स्वस्त जे मिळतं ते त्याच्याकडे तो कल वाढलेला आहे. पण धर्मशास्त्र हे सांगतं की शाडूच्या मातीची मूर्ती असायला पाहिजे आणि त्याचं जे विसर्जन आहे, मग शाडूच्या मातीची मूर्ती असो किंवा पी ओ पीची मूर्ती असो, ह्या दोन्ही ज्या मूर्त्या आहेत, आता कसं धर्मशास्त्रामध्ये कसं आहे की जेव्हा आपण त्याची प्राण प्रतिष्ठापना करतो तेव्हा ते गणेश तत्व त्या लहरी त्या गणेशाच्या मूर्तीमध्ये आलेले असतात आणि त्याचा फायदा भक्तांना होत असतो. आपण 6 दिवस किंवा 10 दिवस त्याची पूजा करतो. हे पूजा केल्यानंतर प्रत्येक ह्याला एक शास्त्र दिलेलं आहे. तसंच एक विसर्जन करणं हे पण एक शास्त्र आहे. शास्त्राप्रमाणे विसर्जन जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा नैसर्गिक पाण्याच्या स्तोत्रामध्ये करणं आवश्यक आहे, जेणेकरून काय होतं की ती मूर्ती त्या पाण्यामध्ये विरघळते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेले जे पवित्रक आहे ते समाजामध्ये दूरपर्यंत पसरतात आणि समाजाला त्याचा फायदा होतो. बरं, हे शास्त्र सांगताय, मात्र आजच्या काळात हे खरोखर शक्य आहे का? आपण विश्वंभर चौधरी यांच्याकडनं जाणून घेऊया. चौधरी सर, आपण ऐकली या ठिकाणी भूमिका योग्य आहे की वाहत्या पाण्यात मूर्तीचं विसर्जन व्हायला हवं कारण ती पर्यावरण पूरक असते, शाडूच्या मातीची असते. मात्र मुद्दा हा आहे की आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सगळ्यात जास्त यायला लागलेल्या आहेत. अशा परिस्थितीत वाहत्या पाण्यात या मूर्तींचं विसर्जन करणं योग्य वाटतं का? नाही, अमोनियम कार्बोनेट बायकार्बोनेटबद्दल मी बोलेन थोडं. मुद्दा असा आहे की तो जो मला खरंच कळत नाही की एक समस्या सोडवताना दुसरी समस्या निर्माण करण्याकडे का कल असतो हे मला कळलेलं नाही. त्याचं कारण अमोनियम बायकार्बोनेट हे फक्त आपल्याला खाण्याचा सोडा म्हणून आपण कमी वापरतो तेव्हा ते धोकादायक नसतं, परंतु जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने ते वापरले जाईल एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये त्यावेळेला त्याचं स्किन इरिटेशन आहे, त्याच्यापासून ब्रॉन्कायटिसपर्यंत अनेक गोष्टी ज्या होऊ शकतात. त्यामुळे नदीचं प्रदूषण पुन्हा खरं म्हणजे एक प्रकारे वाढवणं हाही एक त्यातबर. पण तो सनातनच्या प्रवक्त्यांच्याकडून मला एक जाणून घ्यायला आवडेल एक हिंदू म्हणून की हे जे काही सांगतात की हे शास्त्र आहे की मूर्ती कशी असावी आणि मग तिचं पाण्यात विसर्जन, तर नेमकं कोणत्या शास्त्र, कारण 6 शास्त्र हिंदूंचे आहेत, व्याकरणासह जिज्ञासा अनेक शास्त्र आहेत, तर 6 शास्त्रांमध्ये तर कुठे मला सापडलं नाही. तर मला सनातनच्या प्रवक्त्यांना हे विचारायचं आहे की हिंदू धर्मशास्त्रात आहे म्हणजे नेमकं कोणत्या धर्मशास्त्रात आहे, मीमांसेमध्ये आहे का, व्याकरणमध्ये आहे का, न्यायशास्त्रामध्ये, ते त्यांनी पहिला खुलासा करावा. दुसरा खुलासा असा करावा की लोकमान्य टिळकांच्या आधी गणेशोत्सव होत होता, त्याच्यात विसर्जन वगैरे 10व्या दिवशी ही पद्धत नव्हती, ही लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची पद्धत सुरू केल्यानंतर ती आलेली आहे. गणेश चतुर्थीला पूजा गणपतीची एवढीच पद्धत आहे जर धर्मशास्त्र ते जर त्याचं सांगत असेल तर. तर त्यांनी हिंदूंपुढे हा खुलासा करणं गरजेचं आहे की ही नदीत पात्रात बुडवली पाहिजे मूर्ती, पाण्यात विसर्जित केली पाहिजे, वाहतं पाणी खराब केलं पाहिजे असं कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे, आणि जी मूर्ती कशी असावी वगैरे ते जे सांगतात अधिकारवाणीनी ते शास्त्र म्हणजे नेमकं कोणतं शास्त्र, त्याचा खुलासा झाला तर जरा बरं होईल असं मला. बरं, आपण विस्ताराने चर्चा करूया, मात्र या प्रश्नाचं उत्तर घेऊया. नरेंद्रजी, विश्वंभर चौधरींनी खूपच चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि मी त्यांना सांगायला मला पण आनंद होत आहे की हे जे संपूर्ण हे विसर्जनाचं आणि पूजेचं जे शास्त्र आहे हे पूजा समुच्चय ह्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, ते त्याचं रेफरन्स घेऊ शकतात. कोणता ग्रंथ, मला नाव नाही कळलं, कोणता ग्रंथ? पूजा समुच्चय हा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथामध्ये आपल्याला कोणी लिहिला? हा नाही, हा कोणी आणि कितव्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे नाही याची माहिती मी तुम्हाला नंतर पाहिजे देऊ शकतो, सध्या माझ्याकडे नाही आहे. पण आता हा पूजा समुच्चय हा ग्रंथ आहे. तसे 200 ग्रंथ आहेत. मनुस्मृती नावाचा पण एक ग्रंथ आहे जो सांगतो स्त्रियांना शूद्र समजा वगैरे. नाही, आता त्याच्यावरती जर चर्चा करायची असेल, मनुस्मृतीची चर्चा करायची असेल तर मला वाटतं आपण त्यासाठी वेगळा आपण एक ठेवला पाहिजे. पण हा ग्रंथ आहे जो पूजा समुच्चय ग्रंथ आहे, हा काही कोणी व्यक्तीने लिहिलेला नाही, हा एक पुरातन ग्रंथ आहे. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. मी जर तुम्हाला सांगतो तर मी सांगतो की शास्त्रात आहे म्हणजे भौतिक शास्त्रात आहे, रसायनशास्त्रात आहे, जीवशास्त्रात आहे. तसं तुम्ही मला सांगा की हिंदूंची 6 शास्त्र आहेत, मीमांसा आणि व्याकरणासह न्यायशास्त्रासह, त्या 6 शास्त्रांमध्ये तुम्ही जर म्हणताय शास्त्रात आहे तर कोणत्या शास्त्रात आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा, नाहीतर तुम्ही भोंदूगिरी करताय असा त्याचा अर्थ. नाही नाही, आता ते तुम्हाला असं वाटत असेल तर त्याला मी त्याला काही करू शकत नाही. मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि हा अशा प्रकारे आहे. आणि तुम्ही जे प्रदूषणाचं म्हणताय, पूजा समुच्चय काय जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे प्रदूषणाचं म्हणताय की प्रदूषण होतं, पाण्यामध्ये गणपती विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होतं,
तर प्रदूषण होतं असं कोणाचाच अहवाल नाही आहे. आम्ही विचारलं महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने असा कोणताच अहवाल दिला नाही आहे. आम्ही गोवा प्रदूषण नियामक मंडळाला विचारलं, त्यांनी देखील सांगितलं की कुठल्या प्रकारचं प्रदूषण होत नाही. आणि प्रदूषणाच्याच बाबतीत जर बोलायला झालं चौधरी साहेब, तर आज पुण्यामध्ये दररोज मी तुम्हाला सांगतो, एक तुम्हाला आकडेवारी देतो, पुण्यामध्ये 17.70 कोटी लिटर सांडपाणी दररोज पुणे महानगरपालिका त्या नद्यांमध्ये सोडते, तर त्याविषयी कुणीच काही बोलत नाही. म्हणजे 365 दिवस सांडपाणी नद्यांमध्ये सोडलं जातं ते चालतं, पण एक दिवस वर्षातून एकदा गणेशोत्सव आला आणि विसर्जन करायचं म्हटलं तर ते प्रदूषण होतं, हे कसं काय चालेल? एक मिनिट, हे जे बाकीचे इश्यू आहेत ना की सांडपाणी जातं त्याच्यावरती याचिका आहे, त्याच्यावरती सर्व न्यायालयाची आता देखरेखीखाली समिती आहे, त्याच्याबद्दल पुणे महापालिकेच्या कमिटमेंट आहेत, सगळं आहे. आता तुम्ही कसं होतं तर तुमचं मी शिक्षण करतो थोडं, तुम्हाला ते माहीत नाही असं दिसत आहे. जी विषारी रंगद्रव्य असतात ना मूर्तीला लावलेली, त्या विषारी रंगद्रव्यांमध्ये निकेल, क्रोमियम असे सगळे हेवी मेटल असतात ज्याच्यापासून डेडली पोल्युशन ज्याच्यामध्ये होतं. त्यामुळे प्रदूषण होत नाही असं कोणाचा रिपोर्ट असं तुम्ही म्हणणं असेल तर त्या माणसाला तुम्ही समोर आणा, मी वैज्ञानिक आधारे त्या माणसाला विचारतो की महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला तुम्ही सांगा ना की असा एक रिपोर्ट काढायला की अशा प्रकारे प्रदूषण होतं, त्यांनी अजून दिलेलं नाही आहे एकही रिपोर्ट. आम्ही करू. हा मग महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे मुख्य आहे ना, त्यांनी रिपोर्ट दिले, त्यांनी आजपर्यंत दिलेलं नाही आहे. असे कोणी किती सांगेल, मग मी पण सांगतोय ना की प्रदूषण होत नाही. आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत, अनेक मुद्द्यांना आपल्याला स्पर्श करायचा आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत की खरोखर असे वेगळे पर्याय घेऊन गणेश मूर्तीचं विसर्जन करणं योग्य आहे का, शक्य आहे का. तुम्ही पात्र जय महाराष्ट्र.